जळगाव चोपडा इथं एक दुर्मिळ मांजऱ्या साप आढळून आलाय. वन्यजीव अधिकाऱ्यांनी याला सुरक्षित स्थळी सोडलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयात फोस्टन मांजऱ्या या दुर्मिळ साप आढळून आला. वन अधिकाऱ्यांनी सर्पमित्रांच्या मते हा सर्प अतिशय दुर्मिळ असून खानदेशात पहिल्यांदाच आढळून आल्याचा दावा वनाधिकाऱ्यांनी केलाय. सर्पमित्र संदीप मालचे, सागर मालचे आणि सागर बडगुजर यांना हा साप आढळून आलाय. चोपडा इथल्या समाजकार्य महाविद्यालयात हा साप आढळून आल्यानं प्राचार्य डॉक्टर ईश्वर एम सौंदाणकर यांनी याबाबतची माहिती सर्पमित्र संदीप मालचे यांना दिल्यानंतर त्यांनी या सापाला सुरक्षितरित्या पकडले. सापाच्या अंगावरील नक्षीवरून हा साप फोस्टन मांजऱ्या असल्याचं समजून आले. याबाबतची पडताळणी केली असता अन्य सर्पमित्रांनी हा साप फोस्टन मांजऱ्या जातीचाच असल्याच्या दाव्याला दुजोरा दिलाय. हा साप पकडल्यानंतर चोपडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला. वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले. सुनील अराक, SBN मराठी न्यूजसाठी भुसावळ.